दापोली खेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली आहे। त्यानंतर संजय कदम यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश 5 मार्चला खेड येथील सभेत होणार आहे। त्यामुळे कोकणात ठाकरेंचं बळ वाढणार असून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। दरम्यान पुन्हा एकदा दापोली मंडणगड मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे। पांच मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील गोळीबार मैदान या ठिकाणी होणारी सभा अशी झाली पाहिजे, ही विरोधकांना शिंग्यात बोंबा मारायला लावणारी सभा झाली पाहिजे असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले। दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम हे 5 मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। यावेळी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची विराट सभा घेण्यात येणार आहे। त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश देखील होणार आहे। आपल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय कदम यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी मंत्री रवींद्र वायकर, माजी मंत्री भास्कर जाधव यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। मी संजयला सांगितलंय त्या गोळीबार मैदानावर सभेचा उच्चांक गाठण्याचा विक्रम ऐकून घ्या, ऐकून घ्या। हा अनंत गीतेने केलाय, तुला तो माझा विक्रम मोडायचा तो विक्रम। गोळीबार मैदानावर कुणी धाडत नव्हता केलेलं सभा घ्यायची, कुठल्याही राजकीय पक्ष गोळीबार मैदानावर सभा घेत नाही रत्नागिरी जिल्ह्यात। तो विक्रम आपण निर्माण केलेला आहे आणि तो आता संजयला मोडायचा आहे। तुम्ही तो विक्रम मोडला तर जास्त सर्वाधिक आनंद हा मला होणार आहे। ही सभा आपल्याला अशी घ्यायची आहे, ही सभा आपल्याला अशी घ्यायची आहे की उद्धवजींच्या उपस्थितीत गोळीबार मैदानातील ती विराट सभा जाहीर करणार आहे की पुढचा दापोलीचा आमदार हा उद्धव साहेबांचाच आमदार आज फक्त सदिच्छा भेटी करता त्या प्रवेशापूर्वी साहेबांनी संजयला परवानगी दिली होती की तू मातोश्रीवर येताना मोजके 10 लोक घेऊन ये, तो 1000 घेऊन आलाय। 10 लोक घेऊन ये सांगितलं पण तो 1000 घेऊन आलाय। पण आज खरोखरच जो दोष, जो चीड, संताप हा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे, हा संतापाचा वणवा हा असाच भेटत आहे। तो अजिबात शांत होता कामाने, अजिबात। आणि त्यामुळे आपल्याला तो विराट मिळावा उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी संजय कदम यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा करून कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला। दापोली विधानसभा मतदारसंघातून मातोश्रीवर आलेल्या 600 ते 700 कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करत आता लढण्याची वेळ आलेली आहे। कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। 5 तारखेची विराट सभा अशी झाली पाहिजे की विरोधकांना शिंग्यात बोंबा मारायला लागतील। खेडमधील गोळीबार मैदानात सायंकाळी 5 वाजता सभा होणार असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान यावेळी शिंदे गटाचे खेडचे तालुका प्रमुख विजय जाधव यांनी उद्धव ठाकरे साहेब यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला। दरम्यान दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयराव कदम यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये होणारा जाहीर प्रवेश हा माजी मंत्री रामदास कदम यांना मोठा धक्का असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला संजयराव कदम यांच्या पक्षप्रवेशाने मोठी ताकद मिळणार असल्याचं आता बोललं जात आहे। पहिली अट कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्या इच्छुक आणि घ्यायला सांगा मित्रा। तिसरी शेवटची अट
मैदान अपुरं पडणार का? मित्रा खाली घे मोबाईल. फक्त एवढंच आहे की या सभेकडे पूर्ण देशाचं लक्ष असणार आहे आणि पहिली ही सभा आहे आणि म्हणून प्रत्येकाने जबाबदारी घ्या की महिला वसंतून व्हायला पाहिजे. साहेब विक्रमी सभा होणार विक्रमी. कारण सर्वसामान्य जी लोक आहेत त्यांना सत्तेच्या मैदानात येणार आहे.